संपर्क नर्मदा मोटर्स आनंद बालमुकुंद दाइमा मोबाइल नंबर 9637111502 गाळा नंबर 2 मार्केट कमिटी शॉपिंग मालेगाव रोड सटाणा। देवळा तालुक्यातील 20 ग्राम पंचायतींसाठी गेल्या 15 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती। गेल्या 18 जानेवारी रोजी निकालही जाहीर झाला, परंतु आपल्या ग्राम पंचायतीवर कुठला सरपंच बसणार, त्यासाठी आरक्षण कोणते असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, परंतु ती प्रतीक्षा संपली आणि आज 28 जानेवारी रोजी आरक्षण सोडत जाहीर झाले। सरपंच पदासाठी जाहीर झालेल्या या आरक्षणाच्या दरम्यान कोणत्या ग्राम पंचायतीवर कोणतं आरक्षण कोणता सरपंच बसणार हे आता जाहीर झाले आहे। बघूयात देवळा टीमने घेतलेला हा आढावा। देवळा तालुक्यातील 20 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात काढण्यात आले। देवळा तालुका तहसीलदार दत्तात्रय शेजूळ, नायब तहसीलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तसेच विविध गावांच्या ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्याचा प्रारंभ करण्यात आला। यामध्ये एकूण 20 ग्राम पंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली। 2020-25 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत त्यांच्या संपूर्ण 20 ग्रामपंचायतींचे बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत काढण्यात आली। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 ग्रामपंचायत राखीव ठेवण्यात आली, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 2 ग्रामपंचायती, तसेच आणखी 5 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव करण्यात आले। उर्वरित 12 ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले। यामध्ये सटवाईवाडी ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले, माळवाडी ग्रामपंचायत अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे, फुले माळवाडी ही सर्वसाधारणसाठी राखीव करण्यात आले, लोणेर ग्रामपंचायत सर्वसाधारण, खालप ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे यामध्ये OBC VJNT या इतर जाती अप्लाय करू शकतात, तसेच वासोळ ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव करण्यात आले, फुलेनगर ग्रामपंचायत अनुसूचित जाती शेड्यूल्ड कास्ट यासाठी राखीव करण्यात आले, मालपाटणे ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच नव्याने निर्माण झालेली देवपूरपाडे ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे, निंबोळा ग्रामपंचायत सर्वसाधारणसाठी, डोंगरगाव ग्रामपंचायत सर्वसाधारण, मेशी ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग, महात्मा फुले ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग, उमराणे ग्रामपंचायत सर्वसाधारण, तिसगाव ग्रामपंचायत सर्वसाधारण, वराळे सर्वसाधारण, सांगवी सर्वसाधारण, चिंचवे सर्वसाधारण, कुंभार्डे सर्वसाधारण आणि गिरणारे सर्वसाधारण असे एकूण 12 ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत आणि 5 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग, 1 ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी तर 2 ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या। यामध्ये 3 तारखेला पुरुष आणि स्त्री कोणत्या ग्रामपंचायतीसाठी राखीव होणार आहे हे आपल्याला 3 तारखेला समजू शकणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान चनोनेसह मी वैभव पवार देवळा। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।